नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण दोडका लागवडीविषयी माहिती घेणार आहोत। दोडक्याची लागवड कशी करावी याविषयी आज आपण माहिती घेणार। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा। दोडका पुसा नसदार या जातीची फळे एकसारखी लांब व हिरवट रंगाची असतात। या जाती 60 दिवसांनी फुले येतात। प्रत्येक वेलीस 15 ते 20 फळे लागतात। O1 ही हळवी जात असून फळे 60 ते 75 सेंटीमीटर लांबीची असतात। प्रत्येक वेलीस 4 ते 5 किलो फळे लागतात। याशिवाय पुसा चिकणी कोण हरिता फुले सुचिता तसेच स्थानिक जाती लागवड योग्य आहेत। बियाण्यांचे प्रमाण, बियाणे 25 ते 50 PPMGA किंवा 40 PPMNAA च्या द्रावणात बुडवून नंतर प्रति किलो बियाण्यास 3 ते 4 ग्रॅम कार्बन डायझिम लावून नंतर लागवड करावी। दोडक्यासाठी हेक्टरी 3 ते 4 किलो ग्रॅम बियाणे लागते। तर शेतकरी मित्रांनो, दोडका लागवड करत असताना पुसा नसदार ही जातसुद्धा दोडक्यासाठी चांगली आहे। तसंच Co1 ही जातसुद्धा चांगली आहे। या जातींची जर आपण लागवड केली तर चांगल्या प्रकारची फळे आपल्याला मिळतात व त्या फळांना भावदेखील चांगला मिळतो। त्यामुळे उत्पादनामध्ये आपण वाढ करणे अतिशय गरजेचे आहे। त्यामुळे ह्या जाती जर आपण दोडक्यासाठी लावल्या तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होतो। खते व पाणी व्यवस्थापन, कारले पिकासाठी जसंच प्रत्येक 20 किलो नत्र ते 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश लागतं, तर तसंच आपण दोडक्या पिकासाठी प्रति हेक्टरी 20 ते 30 किलो नत्र 25 किलो स्फुरद व 25 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यायचा आहे व नत्राचा 25 ते 30 किलोचा दुसरा हप्ता 1 महिन्याने द्यायचा आहे। शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता कारली पिकासाठी सुद्धा आपण अशाच प्रकारे खत व्यवस्थापन करू शकतो आणि दोडका पिकासाठी सुद्धा आपण अशाच प्रकारे खताचं व्यवस्थापन करू शकतो। कारण दोन्ही पिके ही एकसारखेच असल्यामुळे त्यांचं खतांचं प्रमाणसुद्धा सारखंच आहे आणि योग्य प्रकारे आपण जर खताचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळते। आणि आपण दोडका पिकासाठी जर प्रति हेक्टरी 20 ते 30 किलो नत्र लागते आणि 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश आपल्याला लागवडीच्या वेळी द्यायचा आहे आणि नत्राचा 25 ते 30 किलोचा दुसरा हप्ता आपण साधारण 1 महिन्याने द्यायचा आहे। आंतरमशागत, झाडाभोवतालचे तण काढून स्वच्छता ठेवावी, जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी। दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर करावा। तसेच तारांवर सुद्धा वेली पसरवून त्यापासून चांगला नफा मिळवता येतो। तर या ठिकाणी आंतरमशागत करत असताना आपण झाडाभोवतालचे तण जे आहे ते काढून टाकायचं आहे आणि जमीन नेहमी आपण भुसभुशीत ठेवायची आहे। त्यामुळे चांगल्या प्रकारचं वेल जे आहे ते वाढते, त्यामुळे त्याला फळेसुद्धा भरपूर प्रमाणात लागतात। आणि आपण आधारासाठी बांबू अगर वाळलेल्या झाडाच्या फांद्याचा आपण वापर करू शकतो, त्यामुळे फळांना वेलींना आधार हा मिळतो। रोग व कीड, रोग या पिकावर प्रामुख्याने केवडा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो। भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप 1 मिली 1 लिटर पाण्यातून फवारावे। तसेच केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी डायथिन झेड 78 हेक्टरी औषध 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारावे। किडी या पिकावर प्रामुख्याने तांबडे भुंगेरे फळमाशी व मावा या किडीचा प्रादुर्भाव होतो। पाणी खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी ट्राय ॲझोफॉस 2 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे। काढणी व उत्पादन, लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी फुलावर येतो। पूर्ण वाढलेली पण कोवळी फळे काढावीत। नखाने हळूच दाबल्यावर वरण पडतो, ती फळे कोवळी समजावीत। दोडक्याचे हेक्टरी 100 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते। तर आपण शेतकरी मित्रांनो, दोडका लागवड केल्यानंतर रोग व किडीचं नियंत्रण मिळवणे अतिशय महत्त्वाचं आहे। यावर जर आपण नियंत्रण मिळवलं तर चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्या हातामध्ये येते। तसंच काढणी करत असताना आपण साधारण दोडक्याची लागवड हे 60 ते 65 दिवसांनी दोडक्याचं वेल जे फुलावर येतं आणि पूर्ण वाढलेली पण कोवळी फळे आपण या ठिकाणी काढायची आहेत। आपण जर नखानं हळू दाबलं तर त्यावर उबरण पडतो, ती फळे जी आहेत ती कोवळी समजायची आहेत आणि दोडक्याची हेक्टरी आपल्याला 100 ते 150 किलो एवढं उत्पादन जे आहे ते मिळत असतं। तसेच मित्रांनो, अशा प्रकारे आपण दोडका पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊन आपण चांगला पैसा मिळवू शकतो।
तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.